कोरोना महामारी के चलते पूरे देश में लॉकडाउन की घोषणा की और लोगों को घर से बाहर निकलने को भी पाबंदी लगा दी है। ऐसे में शहर के हजरत बाबा ताजुद्दीन दरगाह परिसर में रमजान महीने के चलते हुए सुरक्षा बढ़ा दी गई है। सकरदरा पुलिस की ओर से बंदोबस्त बढ़ाया गया है। ताजबाग परिसर में 30 से 35 गलियां हैं, मगर सभी को सील करना संभव नहीं है, इसीलिए मुख्य गलियों को सील कर दिया गया है। साथ ही ड्रोन कैमरा द्वारा गलियों में निगरानी रखी जा रही है। इस बात की जानकारी सकरदरा थाना निरीक्षक माने इन्होंने दी है। हा मोठा ताजबाग एरिया हा डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आहे, दरगाह आहे, प्लस या ठिकाणी 7 मस्जिद आहेत। तर त्या ठिकाणी नमाज पढू नये, लोकांनी बाहेर निघू नये, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, मस्जिदमध्ये कुठलेही नमाज पढू नये, या अनुषंगाने आम्ही पोलीस सुरक्षा लावलेली आहे। मस्जिदमध्ये कुणी नमाज पढत नाही, पण इफ्तारी रमजान चालू असल्यामुळे रोजे सोडण्यासाठी आणि इफ्तारीसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी काही लोक येतात, त्या अनुषंगाने आम्ही पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्याचं आवाहनही करीत आहोत पब्लिकला, आणि त्या अनुषंगाने आम्ही इथं सुरक्षा वाढवलेली आहे। कुठलाही करोना संसर्ग अनुषंगाने कुठलाही प्रादुर्भाव होऊ नये तर त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू, पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे। इथं आम्ही ह्या ताजबाग परिसरात जे फ्रूट विक्रेते आहे त्यांना आम्ही 8 वाजेपर्यंत दिलेले, 8 वाजल्यानंतर संध्याकाळी सगळे दुकान वगैरे बंद राहतील। 5 वाजल्यापासून ते सुरू करतात दुकान हे खरेदीसाठी, इफ्तारचे साहित्य खरेदीसाठी। 8 वाजल्यानंतर पूर्ण दुकान आम्ही बंद करतो, त्यासाठी आम्ही पूर्ण एरियामध्ये बंदोबस्त लावलेला आहे। तसेच काही गल्ल्या बॅरिकेड करून आम्ही काही गल्ल्या बंद केलेल्या आहेत। तसेच ताजबाग परिसरात छोटे छोटे गल्ले भरपूर आहेत आणि मस्जिदजवळ लोक जमा होतात किंवा पोलीस त्या ठिकाणी पोहोचणं लवकर शक्य नाही, कारण वाहन जात नाही त्या ठिकाणी, म्हणून आम्ही ड्रोनचा वापर केलेला आहे। ड्रोनवरून गर्दीवरती आम्ही नियंत्रण ठेवत आहोत, गर्दी त्या ठिकाणी होती का नाही या ड्रोन मार्फत आम्ही त्यांच्यावरती नियंत्रण ठेवत आहोत। तसेच सोशल डिस्टन्सिंग, जे लोक खरेदीसाठी साहित्य खरेदीसाठी बाहेर येतात त्यावेळेस सोशल डिस्टन्सिंगचा त्यांनी वापर करावा, म्हणजे गर्दी करू नये, या अनुषंगाने आम्ही प्रत्येक दुकानासमोर किंवा ठेल्यासमोर आम्ही सोशल डिस्टन्सिंगसाठी असं वर्तुळ तयार केलेलं, चौकोन तयार करून तिथूनच ती खरेदी करतील। एक खरेदी करून गेल्यानंतर दुसरा त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येईल, अशा प्रकारचे आम्ही सूचनाही दिलेल्या आहेत, अनाउन्समेंट केलेलं आहे, आणि त्या अनुषंगाने आम्ही ते जी योजना आहे ती राबवून घेत आहोत।